बोंडअळीच्या प्रश्नावर सरकारने विधानसभेत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. मात्र सरकारने बोंडअळी प्रकरणी लक्षवेधी पुढे ढकलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं. दरम्यान आशिष देशमुख यांनी सुद्धा सरकारवर टीका केली. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी किती दिवसापूर्वी विचारली आणि विदर्भात लक्षवेधी आहे तुम्हाला माहिती आहे, तुमच्याही भागामध्ये बोंडअळी आली ना, असं का तुम्ही त्यांना एवढी सवलत देताय? सवलत देत नाही दादा, उत्तर नाही आलं तर आपण नाही. अध्यक्ष महोदय, बीटी कॉटनच्या बियाण्याची आहे, बोंडअळीची आहे, म्हणून माहिती यायला वेळ लागतो. कुणाला पाठीशी घालण्याचं काम चाललंय का सरकारचं? कुणाला त्या ठिकाणी त्रास होऊ नये असं सरकारला वाटतं का? शेतकरी मातीत जावा वाटतो का? शेतकऱ्यांचा वाटोळा व्हावा वाटतं का? काय चाललं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, 30,000 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचं अध्यक्ष महोदय प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला. मग याच्यापेक्षा अध्यक्ष महोदय कोणता गंभीर प्रश्न आहे? संपूर्ण राज्य, संपूर्ण मराठवाडा, विदर्भामध्ये, राज्यामध्ये कापसाच्या संदर्भाची चर्चा सातत्यानं सुरू आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आजच्या 293 प्रस्तावामध्ये अध्यक्ष महोदय पद्धतशीरपणे बोंड आणि तुडतुडा या धानाच्या संदर्भातला विषय वगळण्यात आला. पाटील, उद्या अध्यक्ष महोदय लक्षवेधी उद्या लावू. उद्या मंत्रणा समज आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय गंभीर आहे. आपल्याच सरकारवर आज नाराज दिसले. बोंडअळीच्या विषयावर 293 अन्वय होणाऱ्या चर्चेत भाजप आमदार आशिष देशमुख यांचं नाव कापलं. तसंच ही लक्षवेधी पुढे ढकलली. दरम्यान आशिष देशमुख विरोधकांसोबत वेलमध्ये उतरले होते.